गौतमीचा डान्स पाहायचाय, सुट्टी द्या। एसटी चालकाचा सुट्टीसाठी अर्ज। गौतमी पाटील साठी काय पण। सध्या जिकडे पाहावं तिकडे गौतमी पाटीलचा बोलबाला आहे। गौतमीची एक झलक पाहण्यासाठी गावागावात अक्षरशः झुंबड पाहायला मिळते। गौतमीचा डान्स पाहायला मिळावा म्हणून कुणी झाडावर चढतं तर कुणी घराच्या छतावर। मात्र एका पठ्ठ्यानं आता तर कहरच केलाय। गौतमीचा शो पाहण्यासाठी त्यानं चक्क कार्यालयाकडे 2 दिवसांची सुट्टीच मागितली आहे। हाच तो अर्ज ज्यात गौतमीच्या चाहत्यानं नमा होमिओपॅथी जगातली नंबर एक आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ती यशस्वी होतील अशी मला खात्री आहे। नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। गावात गौतमी येणार असल्यानं 2 दिवसांची रजा मिळावी असा अर्ज केलाय। हा अर्ज पाहिल्यानंतर यातील अर्जदार एसटी चालक असल्याचं दिसून येत आहे। सांगलीच्या तासगाव आगारातील या एसटी चालकानं आपल्या अर्जातून 22 आणि 23 मे रोजी गौतमी पाटील येणार असल्याचं सांगून सुट्टी मागितली आहे। आता विषयच इतका हार्ड आहे की चर्चा तर होणारच। सोशल मीडियात या अर्जानं धुमाकूळ घातलाय। मात्र Zee24 तासच्या टीमनं या अर्जाची पडताळणी केली तेव्हा वेगळंच सत्य समोर आलं। हा अर्ज पूर्णपणे खोटा असून त्यावरील चालकाची सही देखील बोगस आहे। कोणत्याही एसटी चालकानं अशा प्रकारचा अर्ज केलेला नाही, तसंच तो एसटी प्रशासनाकडेही दिलेला नाही। कोणीतरी खोडसाळपणा करून हा अर्ज तयार करत सोशल मीडियात व्हायरल केलाय। त्या अर्जावरील सही देखील खोटी आहे। त्यामुळे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या अर्जाकडे केवळ मनोरंजन म्हणून पहा, नाहीतर तुम्हीही असा अर्ज कराल आणि खोडसाळपणा चांगलाच आंगलट येईल। ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास। भंडाऱ्याची उधळण म्हणजे